नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी जीके अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे वनरक्षक भरती परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारलेले 30 अति महत्त्वाचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबत बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलरली भेटत राहतील. सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य टिंबर टिंबर रोजी स्वीकारले. तर बघा, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलं होतं. पुढचा प्रश्न आहे की नवीन 2000 रुपयांची नोट केव्हा चलनात आली. तर बघा, लक्षात ठेवा, 8 नोव्हेंबर 2016 नोटाबंदी झाली होती, ज्याच्यामध्ये 500 आणि 1000 नोटा बंद करण्यात आल्या होत्या, जुन्या नोटा, ठीक आहे. आणि लगेच 2000ची नोट ही 2 दिवसानंतर 10 नोव्हेंबर 2016 चलनात आली होती. पुढचा प्रश्न आहे की केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, तर बघा, हे आहे नागपूरला, लक्षात ठेवा, ऑप्शन बी. पुढचा बघा, चौथा प्रश्न काय दिलाय. कोणत्या राज्य सरकारने नुकतेच कन्या सुमंगल योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोणत्या राज्य सरकारने, तर बघा, ऑप्शन बी, उत्तर प्रदेश राज्य सरकारने नुकतेच कन्या सुमंगल योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की 2006 टिंबर टिंबरचा शोध लागला, 2006, तर बघा, 2016 ट्विटरचा शोध लागला होता. ट्विटर एक सोशल मीडिया वेबसाईट आहे, सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे या, जिला आता नुकताच इलॉन मस्क विकत घेणार होता, पण ते त्याला कॅन्सल झाले, ते विकत घेत नाही आहे त्या ट्विटर. तर आता मला सांगा की ट्विटरचे सीईओ कोण आहेत, चला कमेंट करून सांगा, ट्विटरचे सीईओ कोण आहेत, भारताचे आहे ते, तर कोण आहेत सीईओ कमेंट करून सांगा. सहावा प्रश्न आहे की कोणत्या राज्य सरकारने थाई मांगूर माशाचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. सांगा बघू, थाई मांगूर माशाचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता कोणत्या राज्य सरकारने, तर बघा, ऑप्शन सी, महाराष्ट्र राज्य सरकारने. कारण बघा, थाई मांगूर हे मासे दुसऱ्या इतर मासांना खात होते, म्हणून आपल्या राज्य सरकारने यांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. सातवा प्रश्न आहे की भारतातील पहिले संगणीकृत बंदर कोणते. भारतातील पहिले संगणीकृत बंदर आहे न्हावा सेवा बंदर, ठीक आहे, JNPT, पुरण रायगड जिल्ह्यामधील JNPT हे भारतातील पहिले संगणीकृत बंदर आहे. आठवा प्रश्न आहे की भारतातील प्रथम ई कचरा क्लिनिंग कोणत्या शहरात सुरू झाले. ई कचरा क्लिनिंग भारतातील प्रथम, तर बघा, हे भोपाळ, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या शहरामध्ये सुरू झाले. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाआधी जर तुम्ही अन अकॅडमीचा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केला नाहीत, तर बघा, जसं तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप यांसारखे ॲप प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करता, तसंच अन अकॅडमीचा ॲप देखील तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. सोबत बघा, SM22 हा कूपन कोड जर तुम्ही लक्षात ठेवलात आणि हा कूपन कोड जर तुम्ही अन अकॅडमीवर वापरलात, तर तुम्हाला पूर्ण सर्व क्लासेस आमचे फ्रीमध्ये बघता येणार आहेत, सर्व क्लासेस फ्रीमध्ये बघता येणार. आणि बघा, तुम्हाला जसं माहितीच असेल, अन अकॅडमी हा भारताचा सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर भारतातील टॉप शिक्षक आहेत, जे की परीक्षेची तुमची पूर्ण तयारी करून घेतात. सोबत बघा, 20% डिस्काउंटची आता ऑफर चालवली आहे, 4-5 दिवसांसाठीच ही ऑफर आहे, 19 तारखेपर्यंत ही ऑफर आहे. तर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर SM22 हा कूपन कोड वापरा आणि सबस्क्रिप्शन घ्या, तुम्हाला पूर्ण 20% इथे डिस्काउंट भेटणार आहे. तसंच आपल्याच अकॅडमीच्या सुजिता मॅम या देखील अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर फ्रीमध्ये क्लासेस घेतात, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. सोबत SM22 हा कूपन कोड वापरा, तुम्हाला अन अकॅडमीवर सर्व क्लासेस फ्रीमध्ये बघता येतील. नववा प्रश्न आहे की गांधी योजना कोणी मांडली. माहिती आहे का तुम्हाला गांधी योजना कोणी मांडली होती, तर बघा, श्रीमान नारायण अग्रवाल, श्री ना अग्रवाल यांनी 1943 गांधी योजना मांडली होती. दहावा प्रश्न आहे की शहाजहानचे मूळ नाव कोणते. नाव, मुघल सम्राट शहाजहानचे मूळ नाव होते खुर्रम, ऑप्शन सी, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे की बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला. बाल हत्या प्रतिबंधक कायदा पास झाला होता 1829, लक्षात ठेवा, ऑप्शन ए. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की डायनामाइटचा शोध कोणी लावला. माहिती आहे का डायनामाइटचा शोध 1867 लावला होता अल्बर्ट नोबेल यांनी, ऑप्शन डी. डायनामाइटचा शोध कोणी लावला, तर अल्बर्ट नोबेल यांनी 1867. तेरावा प्रश्न आहे की क्रिस्टियानो रोनाल्डो हा टिंब टिंब देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो तुम्ही नाव तर ऐकलंच असाल, जो की पोर्तुगाल या देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
पुढचा प्रश्न आहे की तापी नर्मदा गोदावरी कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत सांगा बघू या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने या काळ्या रंगाच्या आहेत ऑप्शन सी उत्तर येईल इथे पुढचा प्रश्न आहे 15वा की खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही तर बघा प्लास्टिक पोलाद ॲल्युमिनियम की कागद तर बघा लक्षात ठेवा प्लास्टिक हा असा एक पदार्थ आहे ज्याचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही पुढचा प्रश्न आहे 16वा की चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असते चहामध्ये तर बघा चहामध्ये टॅनिन नसेल आठवण राहत तर लिहून घ्या टॅनिन नावाचं चहामध्ये उत्तेजक द्रव्य असते 17वा प्रश्न आहे की प्रशांत मोरे हा भारताचा टिंब खेळणारा खेळाडू आहे प्रशांत मोरे पहिल्यांदाच नाव ऐकत असेल ते लिहून घ्या प्रशांत मोरे हा भारताचा कॅरम खेळणारा खेळाडू आहे 18वा प्रश्न आहे की भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून देणारा यशस्वी कर्णधार कोण ठरला आहे तर बघा सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून देणारा यशस्वी कर्णधार ठरलेला आहे भारताचा तर तो आहे विराट कोहली हा लक्षात ठेवा कसोटी क्रिकेट सामने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे खालीलपैकी कुठे उद्घाटन केले तर बघा राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते नवी दिल्ली येथे ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे की पेनिसिलिन हे कशाचे उदाहरण आहे जीवाणू बुरशी परोपजीवी की विषाणू तर बघा पेनिसिलिन हे बुरशीचे उदाहरण आहे लक्षात ठेवा ऑप्शन बी ठीक आहे बघा नेक्स्ट काय प्रश्न प्रश्न क्रमांक 21 इन्सुलिन या टिंबटिंबामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केले जाते तर बघा इन्सुलिन या संप्रेरकामुळे लक्षात ठेवा संप्रेरक आहे इन्सुलिन ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते पुढील प्रश्न आहे की ई कॅबिनेट प्रणालीची अंमलबजावणी करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य कोणते ई कॅबिनेट प्रणालीची अंमलबजावणी करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य म्हटलं की अरुणाचल प्रदेश ऑप्शन सी पुढचा 23वा प्रश्न आहे की राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला तर बघा लक्षात ठेवा राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर हा लोककल्याणासाठी केला होता ऑप्शन बी उत्तर येईल इथे पुढील प्रश्न आहे की कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यांपैकी कोणत्या रसायनाचा वापर करतात आर्टिफिशियल रेन कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी AGI अशी संज्ञा आहे याची तर ऑप्शन सी सिल्वर आयोडाईड म्हणजे AGI चा वापर केला जातो लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे की आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कुठे आहे वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना हा आहे सांगली ठीक आहे सांगली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे की आणीबाणीच्या काळात संसद टिंबटिंबपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते तर बघा आणीबाणीच्या काळात संसद ही 1 वर्षापर्यंत ठीक आहे इमर्जन्सीच्या काळात आणीबाणीच्या काळात संसद ही विधानसभेचा कार्यकाळ हा 1 वर्षापर्यंत वाढवू शकते पुढचा 27वा प्रश्न दिलाय बघा काय देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण यांपैकी कोणत्या शहराजवळ आहे आता गंगापूर धरणाला कोण धरण हे नाशिक या शहराजवळ आहे आणि नाशिक या शहराला पाणी पुरवठा करतो गंगापूर धरण लक्षात ठेवा पुढचा 28वा प्रश्न आहे की समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे तर बघा समर्थ रामदासांची समाधी आहे सज्जनगड येते हा लक्षात ठेवा सज्जनगड सातारा ठीक आहे इथे आहे पुढचा 29वा प्रश्न आहे की सर्वात मोठा सस्तन प्राणी कोण तर बघा ब्ल्यू व्हेल असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये निळा देवमासा ठीक आहे हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे शेवटचा प्रश्न आहे की अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराबाबत कोणत्या साली महाराष्ट्रात आंदोलन केले सांगा बघू अण्णा हजारेने माहितीच्या आधारासाठी माहितीच्या अधिकाराबाबत कोणत्या साली महाराष्ट्रात आंदोलन केले तर 2001 साली आंदोलन केले होते ठीक आहे तर बघा वनरक्षक भरतीसंबंधीचे महत्त्वाचे 30 प्रश्न बघितले या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल
तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया MPSC GK अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.